पावसाळा ऋतू सुरू झाला की मोकाट श्वाणांचा संचार आणि लहान मुलांसह हो, पाळू प्राण्यांवर हल्ल्याच्या घटना घडत असतात अशातच आता अमरावती शहरात एका सहा वर्षीय मुलीवर अनेक मोकाट श्वाणांनी हल्ला करून तिचे लसके तोडण्याचा प्रयत्न केला मात्र मुलगी जोराने ओरडल्याने एका युवकाने धाव घेऊन तिचा जीव वाचविला ही घटना जमीन कॉलनीत घडली आता तोच व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि मनपा प्रशासनावर पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे अमरावती शहरात एका सहा वर्षीय मुलीवर मोकाट श्वानांनी हल्ला करून तिचे लचके तोडण्याचा व्हिडिओ सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला तो व्हिडिओ पाहून आज अंगणात रस्त्यावर खेळणाऱ्या लहान मुलांना खरंच भीती होणार ही धक्कादायक घटना अमरावती शहरातील जमील कॉलनीत घडली हुरेन फातिमा नामक सहा वर्षीय मुलगी रस्त्यावर खेळत असताना अचानक तिच्यावर मोकाट श्वानांच्या कळपाने धाव घेतली तिने समयसूचकता दाखवून तेथून पळ काढला पुन्हा परत धावत येताना एका श्वानाने तिला चावा घेतला हुरेनने जोरात किंचाडी मारल्याने एका युवकाने वेळीच धाव घेतल्याने हुरेनचे प्राण वाचले ही घटना धक्कादायक आहे पावसाळा ऋतूत मोकाट श्वान आक्रमक होऊन मानवी प्राण्यांवर हल्ला करीत असतात अशात मनपा प्रशासनाने शहरात मोकाट श्वान पकडण्याची मोहीम राबविणे गरजेचे असते मात्र मनपा विभागाला या मोहिमेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांनो आपल्या लहान मुलांची रस्त्यावर खेळताना स्वतः काळजी घ्या आपण सुद्धा रात्री बेरात्री ये जा करीत असाल तर मोकाट श्वानांपासून स्वतःचे संरक्षण करा म्हणून अशा घटनेवरून आता मनपा जागी होणार कधी असा प्रश्न आता नागरिक करीत आहे